नमस्कार, मी विजय बाबराव पावळीकर, राहणार मीठ गुताड, तालुका महाबळेश्वर, जिल्हा सातारा. बरोबर. मी जवळ 40 वर्ष स्ट्रॉबेरी करतो आहे. पूर्वी आम्ही प्लास्टिक वापरत होतो, पण ते एवढं क्वालिटेट नव्हतं. पण आपल्या ह्या कंपनीचं प्लास्टिक आम्ही आता 4-5 वर्ष वापरतो आहे. ते रिझल्ट आम्हाला चांगले आहेत. झाडावर त्याचा कुठला साईड इफेक्ट नाही आणि त्याच्यामुळं आमची जमिनीत पाणी धरून राहते, त्यामुळं उत्पन्न वाढते, काय कुठले रोग विशेष येत नाहीत. आणि महत्त्वाचं म्हणजे टिकाव आहे, की परत ते काढताना त्याचे तुकडे होत नाहीत, त्यामुळे आम्हाला जमा करायला सोपं जाते. असा आम्हाला त्या मल्चिंगचा एवढा मोठा फायदा आहे. स्ट्रॉबेरी त्याच्यामुळे थोडीशी वाढली आमची. पहिली आम्हाला 10 टन मिळत होती एकरी, आता जवळजवळ 12-13 टन मिळते. त्यामुळे तेवढा आमचा फायदा प्लास्टिकमुळे झाला या मल्चिंगमुळे. बेड 3 फूट असतात, काही 3.5 फूट असतात, आणि त्याप्रमाणे तुमची कंपनी आम्हाला त्याप्रमाणे मल्चिंग पण देते, की आम्हाला ज्या साईजमध्ये पाहिजे त्या साईजमध्ये आम्हाला मिळतं. 48 इंच, 52 इंच मिळतं आम्हाला ती. हे विंटर डाऊन आहे. स्वीट चार्ली नाही, कॅमेरोज आहे, नाबेल आहे, और आर्बन आहे. 4 व्हरायटी आम्ही लगाय. हां, सप्टेंबरशी चालू करताय. मग आम्ही चालू करतो आणि साधारणपणे ऑक्टोबर नोव्हेंबरला ते थांबते आमची लागण. जसं हवामान असेल तसं आम्ही लागणी करतो. हे आम्ही 1x1 लावतो. मी 1 फूट रुंद 1 फूट लांबी असं स्क्वेअर फुटावर लावतो. आणि एका एकरात 20-22 हजार झाडं लागतात. हां, लावलं आपण स्ट्रॉबेरी लावली की आम्हाला 1.5 महिन्याने त्याचं उत्पन्न सुरू होतं. आता हे अमेरिकेवरून येतं, ते आम्हाला 40 रुपयाने येतं. मग आम्ही त्याची इथं पैदावार करतो, पैदास तयार करतो, आणि ती साधारणपणे 8 रुपये 7 रुपये जसं रेट असेल तसे 5 रुपयाच्या वरती असतं ते. आता हे मल्चिंग घातलं ना आम्ही, की याच्यातलं पाणी धरून ठेवण्याची क्षमता जमिनीची वाढते. दुसरं म्हणजे त्याचं उत्पन्न वाढतं, की सडून जात नाही, कुठलं फळ काय होत नाही, त्यामुळे त्याचं ऑटोमॅटिक उत्पन्न वाढतं आमचं. हां, आता ह्या वेळेला आमच्याकडं थंड हवा असल्यामुळं आम्ही ब्लॅक मल्चिंग वापरतो. जास्त उष्णता असेल तिकडं ब्लॅक व्हाईट वापरतात. या ऐसा म्हणजे असं तर काय आपल्याला जजमेंट येत नाही, पण साधारणपणे 1/2 किलोच्या दरम्यान एक झाड सरासरी उत्पन्न देतं वर्षाला. हे 22 हजार झाडं जर लावली ना, तर पूर्वी मल्चिंग नव्हतं, त्यावेळेला आम्हाला 10 टन 8 टन असं निघायचं. आता हे मल्चिंग वापरल्यामुळं 12-13 टनापर्यंत जातं ते. मार्केटमध्ये कसं असतं की साधारणपणे आत्ता 400 रुपये असेल तर एप्रिलला ती 40 रुपयावर येते. त्यामुळे असं तिथं ते उत्पन्नावर अवलंबून असतं रेट. हां, चढ उतार असतात ते. हां, ते हां सगळे रोग द्राक्षावर गुलाबावर जे रोग येतात ना, ते स्ट्रॉबेरीवर हमखास येतातच. आणि त्या प्रमाणात मग ती बुरशीनाशक हे आता साधारणपणे जैविकवरच लोक लागल्यात करायला बऱ्यापैकी. आता कसं आहे, या स्ट्रॉबेरीचं असं आहे की लहान मुलासारखी त्याला त्याची संगोपन करायला लागतं. त्याची वेळेवर जर रोगांची लागण्याची याची सगळी जर व्यवस्थित मेहनत केली, तर ती उत्पन्न म्हणजे माणसाला जागावणे इतकं देते. म्हणजे अगदी करोडोपती बनवणार नाही, पण त्याला कुठं काही बाकी धडपड करावी लागत नाही, एवढा फायदा आहे. पण ती काळजीपूर्वक करावं लागतं. असं ते हिंडून फिरून शेती येवत नाही आमची स्ट्रॉबेरीची. आणि महत्त्वाचं म्हणजे ही आता ग्रोवेट कंपनी आहे ना, प्लास्टिक मल्चिंग पेपरवाली, हे आम्हाला ज्या वेळेला पाहिजे पेपर त्यावेळेला ती इथं आणून देते. त्यांची माणसं येतात, बघतात की क्वालिटी कशी आहे, काय आहे, काय सुधारणा केली पाहिजे, आणि आम्ही तसं त्यांना सांगतो. आणि त्याप्रमाणे ती करून आमच्या शेतकऱ्यांसाठी फार मोठं योगदान त्यांनी दिलेलं आहे. हे मेरा व्हिडिओ आपने देखा आहे, सगळ्यांनी पाहिला, त्यांना मी सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.